सूचना लक्षात घ्या विद्यार्थिनींनो, आपल्याकडे प्राप्त झालेला पेपर हा चांगल्या स्थितीत नंबर टाकायचा आहे. परत साडेदहाला वर जायचंय, वरती जायचंय, स्टेज वर करायचंय त्यांना आणि विद्यार्थ्यांसाठी की साडेदहा नंतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे साडेदहाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्याचबरोबर आपल्याला पेपर दिल्यानंतर आणि जर तशा पद्धतीचा पेपर चांगला नसेल तर सुपरवायझरला त्या ठिकाणी कल्पना द्यायची. आणि यावर्षी तशा प्रकारचा पेपर असणं हा गैरमार्ग त्या ठिकाणी अवलंबला जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्व आनंदानं परीक्षा देणार आहात, कुठल्या प्रकारचं टेन्शन आपल्याला घ्यायचं नाहीये, फक्त आपल्याकडून चुका होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थिनींनी सर्वांनी त्याच्यावरती आपला परीक्षा नंबर नमूद करायचा आहे आणि आपण पेपर मात्र सुस्थितीत असल्याची खात्री करायची आहे. दररोज तुमचे ब्लॉक बदलले जाणार आहेत, प्रत्येक पेपरला ब्लॉक हे वेगळे राहणार आहे. नमस्कार, आज 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे. राधाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये आम्ही जय्यत तयारी केली. काल सर्व पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक सहसंचालक यांची मीटिंग बोलवली आणि जे बाहेरचे दोन महाविद्यालय आहेत त्यांचे सर्व शिक्षक बोलवून त्यांना पूर्ण नियमांचं आठवण करून दिली की त्यांनी योग्य प्रकारे कसं काम केलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थिनींना पेपर हा तणावमुक्त पद्धतीने देता येईल. त्याच्यानंतर आज सर्व मुलींचं आम्ही औक्षण केलं, त्यांना गुलाब फुलं दिली, त्यांचं स्वागत केलं आणि त्याच्यासाठी लागणारे पिण्याची पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यंत्रणेची पूर्णपणे तयारी केलेली आहे की जेणेकरून आपल्या विद्यार्थिनींना तणावमुक्त परिस्थितीमध्ये त्या परीक्षा देतील आणि जास्तीत जास्त त्यांना गुण मिळतील, त्यांची परीक्षा सुखकारक व्हावं म्हणून सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद.